नमस्कार तुमचं संपूर्ण नाव सांगा आणि आज मध्ये तुमचा बैल कशा पद्धतीने दुर्वीला किंवा कुठे जोडणार आहात तुम्ही माझं नाव प्रशांत राजेंद्र भोसले हा जिल्हा सातारा आपला हा पलीकडचा बैल दुर्वीत झुपायचा आहे हा बैल चावरेत झुपायचा आहे आणि खूप मोठी जत्रा भरते आज बावधन मध्ये या इथं शेतामध्ये किती बैल एकाच जागेवर पाहायला मिळतील अंदाज कमीत कमी पाचशे बैल एका जागेवर बघायला भेटतील आणि सगळी मोठी आणि दिप्पाडा दष्टपुष्ट बैल बघायला भेटतील काल मंदिरामध्ये कशा कशा पद्धतीचा कार्यक्रम होता सकाळपर्यंत पहाटेपर्यंत आज रात्री आज रात्री म्हणजे सकाळी बागड्याची पाणी घालून आलं की सकाळी परत बागड्याच्या घरून काठी येते काठी आल्यानंतर देवाचं लग्न लागतं तिथून परत गाडा बांधायला सुरुवात होते गाडा बांधू झाला संध्याकाळी की छबेन निघतो छबेना झाला की मग गाडा खाली सोनेश्वर येतो बैलाच्या सायन साह्यानं चांगते तिथून परत बगाड्या टांगला की मग परत वरती बगाड्याचं मान यंदा कोणत्या कुटुंबाला आहे बघाड्याचा मान मांढरे शेलारवाडी यांना मिळाला बाळासाहेब किती जणांनी यंदाच्या वर्षी हे केलं होतं कौ पन्नास जणांचा होता ठीक आहे मंडळी तर अशा प्रकारे आज बावधनमधील ग्रामस्थांकडून आपण माहिती घेतली आणि बगाड्याचा मान कोणत्या कुटुंबाला मिळाला आहे तेही माहिती घेतली आणि पाहूया आज दिवसभर अधिक माहिती धन्यवाद